गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर. नाशिकच्या गोदावरीला आलेल्या पुरामुळे पंचवटीतील रामकुंडाच्या परिसर पाण्याखाली गेले. पाण्याची पातळी वाढल्याने 25 ऑगस्ट रोजी दुपारपासून रामकुंड परिसरातील दुकाने आणि टपऱ्या प्रशासनाने हलवली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. गोदावरी नदीच्या काठ्याच्या नागरिकांना वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे. गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर. नाशिकच्या गोदावरीला आलेल्या पुरामुळे पंचवटीतील रामकुंडाच्या परिसर पाण्याखाली गेले. पाण्याची पातळी वाढल्याने 25 ऑगस्ट रोजी दुपारपासून रामकुंड परिसरातील दुकाने आणि टपऱ्या प्रशासनाने हलवली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. गोदावरी नदीच्या काठ्याच्या नागरिकांना वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे. गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर. नाशिकच्या गोदावरीला आलेल्या पुरामुळे पंचवटीतील रामकुंडाच्या परिसर पाण्याखाली गेले. पाण्याची पातळी वाढल्याने 25 ऑगस्ट रोजी दुपारपासून रामकुंड परिसरातील दुकाने आणि टपऱ्या प्रशासनाने हलवली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. गोदावरी नदीच्या काठ्याच्या नागरिकांना वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे सतर्कतेचा इशारा प्रशासन